मित्रांनो, नवीन वर्ष 2023 स्वागत असो। हे नवीन 2023 वर्ष तुम्हाला व तुमच्या मित्रांना व तुमच्या परिवाराला सुखी आणि आनंदी जावो। 2023 चे आपण आकडे बघितलं तर ते निघतात 2, 0, 2 व 3। या आकड्याची जर आपण बेरीज केली किंवा त्याचा एकांकी आकडा केला तो येतो 7। जगात 7 नंबरला किंवा आकड्याला, 7 आकड्याला फार महत्त्व आहे, कारण भारतात किंवा कुठेही दुनियेत सूर किंवा स्वर, ज्याला इंग्लिशमध्ये नोट म्हणतात, ते 7च आहेत। जगात कुठेही जा, रेनबो म्हणजे इंद्रधनुष्यातले रंग देखील 7च असतात। दुनियाकाळी 7 वर्ल्ड्स वंडर म्हणजे पूर्वी जगात 7 आश्चर्य होती। आपल्या पृथ्वीचे देखील 7 खंड आहेत किंवा 7 कॉन्टिनेंट आहेत। रोज रात्री आकाशात चंद्र दिसतो, तो सर्वांना आवडतो, त्याच्या कला किंवा त्याचे फेस देखील 7च आहेत। आणि शेवटी सोमवार ते शनिवार 6 दिवस आपण काम केल्यानंतर रविवारी म्हणतो, संपला बाबा आठवडा किंवा सातवडा, म्हणजे आठवड्याचे किंवा सातवड्याचे दिवस देखील आहेत 7। म्हणजे 2023 हे वर्ष 7 नंबरशी निगडीत आहे, म्हणजे 2023 साल 7ची कमाल आहे, आहे ना। आपण बघू 7ची कमाल भाग 1 मध्ये स्वर आणि सूर बद्दल, ज्याला इंग्लिशमध्ये नोट असे म्हणतात। आपण ज्यावेळी बोलतो, गातो किंवा एखादा इन्स्ट्रुमेंट वाजवतो, त्याचे स्वर किंवा सूर फक्त 7 आणि 7च असतात। तुम्ही इंग्लंडमध्ये जा, अमेरिकेत जा किंवा भारतात जा, कुठलाही आवाज 7च सुरात असतो। आपल्याकडे त्या सुरांना म्हणतात सा रे ग म प ध नी, आणि इंग्लिशमध्ये त्याला नोट्स म्हणतात, ते आहेत सी डी ई एफ जी ए आणि बी। म्हणजे आपल्याकडचा सा म्हणजे तिकडचा सी, आपल्याकडचा रे म्हणजे तिकडचा डी, आपल्याकडचा ग म्हणजे तिकडचा ई, आपल्याकडचा म मग तिकडचा एफ, आपल्याकडचा प म्हणजे तिकडचा जी, आणि आपल्याकडचा ध म्हणजे तिकडचा ए, आणि आपल्याकडचा नी म्हणजे तिकडचा बी। म्हणजे सारे गामा प म्हणजे नी, म्हणजे सी डी ई एफ जी ए बी, आहे ना कमाल। आता बघा, कुठलं इन्स्ट्रुमेंट वाजवा, जसं की पियानो, गिटार, बासुरी, व्हायोलिन, त्याच्यामध्ये सूर 7च आहेत। मित्रांनो, आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे कुठलंही गाणं स्वरात कसं बसवलं जातं, तर आता हे गाणं ऐका। ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, आता हेच गाणं स्वरात ऐका। ग ग ग म रे सा नी, नी रे पा रे ग रे सा नी सा सा। कसं वाटलं? छान वाटलं ना, आहे ना कमाल। मी येथे 7चा कमाल भाग 1 संपवत आहे व पुढील भागात इंद्रधनुष्यातील 7 रंग, तोपर्यंत चिअर्स।